आम्ही आज या प्रकल्पामध्ये आलेलो आहेत आमचे विद्यार्थी. मी राहणारा धामणी इथून माझ्या मुलाचं नाव आहे युवराज दामबोसे. आम्ही माझ्या मुलांनी 78% प्रवेश दिला, परंतु 3 महिन्यापर्यंत या प्रकल्पाने आमच्या मुलांना कुठल्याही परवाचे आजपर्यंत त्यांना काही शाळा उपलब्ध नाही करून दिले. ते आम्ही इथं वारंवार येऊन प्रकल्प अधिकारी व इथं कर्मचारी त्यांच्याशी सहभाग साधत होतो. ते बोलतील आज 20 लागेल उद्या 20 लागेल त्याच्या कारणाने आम्ही कंटाळलो. शेवटी आम्ही औंढ्याला गेलो आणि जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटलो आणि त्या कार्यकर्त्यांच्या आधाराने आम्ही आज प्रकल्पाला परत येऊन बसलो. परत येऊन बसलेलं आहे आणि आमच्या ठिया आंदोलन आहे. परंतु आम्हाला ज्या शाळा दिल्या त्या आमच्या गावापासून 600 किलोमीटरवर त्यांनी अकोला ही शाळा दिली. तर मी गरीब असल्यामुळे मला काय, या माझ्या मुलाला शाळेत तर नेतील, परंतु मला तिथं मुलाला जर काय झालं माझ्या तर मला तिथून 600 किलोमीटरवर मला जाण्यासाठी एवढं झेपणार पण आहे आणि माझ्याकडे तेवढा एक फेरीला गेलो तर 10-12 हजार रुपये नक्की लागतील. तर आम्हाला जेणू करून या प्रकल्प अधिकाऱ्याला आणि या आमच्या आजच्या ठिया आंदोलनाच्या वतीने असं सांगायचं आहे की आम्हाला ज्या जवळच्या शाळा आहेत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जवळच्या शाळा आहेत ह्या शाळेतच आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश मिळावे एवढेच आम्ही जिजाऊ संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांना विनंती करत आहे. आदिवासी विद्यार्थी आहेत आणि आम्ही प्रकल्पाला खूप फेऱ्या झाल्या. आम्हाला अजून लिस्ट नाही लागले, लिस्ट लागल्या पण त्या खूप लांब लागल्या आणि आम्हाला एवढ्या लांब राहणं शक्य नाही जास्ती. त्यामुळे आमचं असं म्हणणे आहे की आम्हाला जरा थोडं जवळच द्यावा कॉलेज. माझं नाव सुरेश गरपसार आहे. मी प्रॉपर वसुरे या गावचा रहिवासी असून माझी मुलगी इयत्ता 10वीमध्ये भारतीय विद्यापीठ या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तिला 10वीच्या इयत्तेमधून 79% मार्क्स मी पास झाले आले आहे. परंतु पास झाल्यानंतर 11वीमध्ये अजूनपर्यंत गेले 4 महिने झाले, अजून प्रवेश मिळालेला नाही. हा जो आमच्या विद्यार्थ्यावर आदिवासी विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे हा अन्याय कोण करत आहे, प्रशासन करत आहे की आमचा प्रकल्प अधिकारी करत आहे, याला जाब विचारणं कोणच नाही. आम्ही सर्व पालक मिळून वेळोवेळी ह्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवलेल्या आहेत. आमच्या मुलांना प्रवेश कधी मिळेल याचं काही आम्हाला पूर्ण कल्पनाच दिलेली नाही. त्याच्यानंतर आम्ही जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून माननीय श्री नेताजी सांबळेकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून या आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनामध्ये प्रकल्प अधिकारी यांनी असे आश्वासन दिले की 1-10 दिवसामध्ये तुमच्या मुलांना
नामांकित शाळेमध्ये प्रवेश दिला आहे, परंतु गेले 11 दिवस होऊन सुद्धा आमच्या मुलांना प्रवेश दिलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही आज परत जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे पत्र देऊन आज आमरण उपोषण करीत आहे। तरीसुद्धा प्रकल्प अधिकारी यांना एवढ्या विद्यार्थ्यांची जाण नाही की त्यांनी मुलांना प्रवेश द्यावा। आमची मागणी एकच आहे की आम्ही स्थानिक आहेत आणि आम्हाला स्थानिकांना स्थानिक शाळाच उपलब्ध करून द्यावा नामांकित। आम्ही आमच्या मुलांना इतर जिल्ह्यामध्ये पाठवू शकणार नाही, बस एवढीच मागणी प्रकल्प कार्यालयाकडे आम्ही करू। आज दिनांक या प्रकल्प कार्यालयामध्ये या सर्व उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रवेश तो प्रकल्प कार्यालयाकडून व्हायला पाहिजे होता आणि त्याच्यासाठी वारंवार प्रयत्न करून आज होईल उद्या होईल, परंतु आज कदाचित या पालकांवर या विद्यार्थ्यांवर या प्रकल्प कार्यालयामध्ये उपोषणाची वेळ आली आणि त्यांचा आर्थिक शैक्षणिक नुकसान खूप आत आहे। तरी पण सर्व पालक विद्यार्थी या कार्यालयामध्ये हेरा मारून त्यांना कुठल्याही प्रकारे याचा रिस्पॉन्स दिला जात नाही, म्हणून आज इथं सर्व पालक आणि विद्यार्थी यांनी उपोषणाचा मार्ग इथं अवलंबलेला। या उपोषणासाठी पालक आणि विद्यार्थी वारंवार येऊन भेट देऊन, परंतु त्यांची कुठल्याही प्रकारे प्रकल्प कार्यालयाकडून त्यांची दखल घेतली नाही, म्हणून एक आम्हाला एक आधार व्हावा किंवा कोणाची तरी एक जोड म्हणून जिजाऊ संघटना ही पालघर जिल्ह्यामधून जिल्ह्याचे अध्यक्ष संदेशजी ढोणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2-3 दिवसापूर्वी एक उपोषण झालेला पालक येऊन भेटत होते, पण त्याला कुठल्याही परवानगी सर्व केराची टोपली दाखवलेली सर्व निवेदनांना, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांबरोबर सर्व पालक आज आम्ही इथे ठाम उपोषण याच्यासाठी बसलो आहे का या विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक फार मोठा नुकसान खूप पाहत आहे आणि ह्या शिक्षणाच्या नुकसानामध्ये सर्व पालक आज त्रस्त झालेले आहेत का या मुलांचं आज शिक्षण नाही झालं तर या मुलांचं होईल कसं, भवितव्य कसं घडेल, म्हणून आम्ही आज इथं उपोषणासाठी बसलेलो आहेत आणि आम्हाला खरंच पालघर जिल्ह्यामधून जिजाऊ संघटना ही आमच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सोबत आहे आणि त्यांचं खरोखर मनापासून आभार मानतो, परंतु प्रकल्प कार्यालयाने आमच्या या सर्व विद्यार्थ्यांचा आणि या पालकांची दखल घेऊन त्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि आमच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या ठरल्याप्रमाणे होतील। आम्ही इथे वारंवार मागणी केलेली आहे का आम्हाला शक्यतो आमच्या जिल्ह्यामध्ये जवळच्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा ही आमची रास्त मागणी, असं कारण या ट्रायबल भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्व विद्यार्थी पालक हे परिस्थितीनुसार अत्यंत कमकुवत असल्या कारणाने त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च जाण्यायेण्याचा खर्च हा त्या पालकांना झेपणार नाही, म्हणून आम्ही कळकळीने विनंती केलेली आहे की जाऊन शक्यतो पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या आम्ही सुचवलेल्या ज्या 2 शाळा आहेत त्या शाळेमध्ये आमच्या या विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊ दे आणि मिळावा, म्हणून आम्ही आज प्रकल्प कार्यालयामध्ये आमदार उपोषण इथं